पुणे जिल्ह्यातल्या दौंड कुरकुम रस्त्यावरील मोरीच्या प्रश्नावरून चांगलंच राजकारण तापलंय. या मोरीच्या कामासाठी निधी आलेला असतानाही नगर परिषदेकडनं दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत खासदार सुप्रिया सुळेंनी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांसह दौंड नगर परिषदेसमोर ठिय्या आंदोलन केलं. नगर परिषदेकडे वर्ग झालाय. यातील 2,82,00,000 रुपये रेल्वे आणि बांधकाम खात्याकडे वर्ग करण्यात आले, मात्र अद्याप कामाला सुरुवात झालेली नसल्याचा आरोप सुप्रिया सुळेंनी केला. तर या कामासाठी पूर्ण निधी आलेला नसल्यामुळेच काम थांबल्याचा दावा दौंड नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष प्रेमसुख कटारिया यांनी केलाय. इथले सीओ आहे, मी पत्र असं उत्तर एका प्रश्नाला दिलंय की मी वारंवार नगराध्यक्षांना सही करायला चेक पाठवतो पण ते सही करत नाही. त्याच्यामुळे या सगळ्या मार्गांमधून मी सगळे प्रयत्न केले, कॉन्टॅक्ट करायचे, गाठी भेटी घ्यायचे, पण ना मला कोणी वेळ दिलाय, ना काय चर्चा करायला कोणी तयार आहे, किंवा माझ्या प्रश्नाचं पत्राचं उत्तर आलेलं नाही. विविध वेळेस त्यांचे प्रतिनिधी या ठिकाणी येऊन चर्चा करून गेलेले आहेत, त्यांना देखील आम्ही संपूर्ण फाईल्स दाखवलेले आहेत. कुठल्याही कागदपत्राला आजही आम्ही मनाई करत नाही. ही कागदपत्र घेऊन कायद्याच्या कक्षेतनं त्यांनी मार्गदर्शन करावं आणि मार्ग काढावा, त्याला नगरपालिकेची संमती असेल. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.